नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग तर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, समोर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांचे वेबसाइटचा फ्रंट भाग आहे। हा संदर्भ घेऊन आजचा हा व्हिडिओ यासाठी मी तयार करत आहे की अनेक विद्यार्थी अनेक दिवसापासून मला सीईटी सेलची एग्जाम जी आहे ती कधी होणार आहे या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून विचारणा करत आहे। हा व्हिडिओ तयार करण्यामागचा हाही उद्देश आहे की एक वेगळे सर्क्युलर जे हुबेहूब सीईटी सेल सारखं आहे ते अनेक माध्यमांमध्ये अनेक ठिकाणी ते सर्क्युलेट होत आहे। नेमकं त्यामध्ये डेट दिलेली आहे ती डेट या सीईटी सेलचीच आहे का, त्या सीईटी सेलनेच ती प्रसिद्ध केलेली आहे का, या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत। सोबत एक्झाम डेट जी आहे, आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उच्च शिक्षण मंत्री जे आहे तंत्रज्ञान शिक्षण मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्या स्टेटमेंटसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच माझं चॅनल लाईक करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचवणं आहे। ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी सीईटी सेलच्या वेबसाईटवर गेलो, बी एडच्या संदर्भात काही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे का त्याचाही या ठिकाणी पडताळा घेतला, मात्र अजूनपर्यंत अधिकृत असणारी एक्झाम डेट यावर प्रसिद्ध झालेली नाही। मात्र तरीही एक आशावादी चित्र असताना नेमकं आपले जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काही त्या संदर्भात स्टेटमेंट दिलेलं आहे। मग स्टेटमेंटमध्ये दिलेल्या तारखा किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार का त्याचंसुद्धा आकलन आपल्याला त्यांच्या स्टेटमेंटवरून यामध्ये होणार आहे। दुसरे एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की खरोखरच व्हायरल झालेला स्टेटमेंट जे आहे किंवा सर्क्युलर जे आहे तर त्या माध्यमातून एखादी न्यूज आलेली आहे का। महाराष्ट्र टाईम याच्यामध्ये मी पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र मला त्या ठिकाणी उच्च शिक्षणातील सीईटीची अद्याप प्रतीक्षात हीच बातमी त्या ठिकाणी मला दिसून आलेली आहे। सोबत काही पोर्टलचाही मी त्या ठिकाणी माहिती घेतली तर MHBEd सीईटी या संदर्भातले काही न्यूज आहे का तेही याची पडताळा मी त्या ठिकाणी घेतली। हा सगळे माहिती घेतल्यानंतर मी एका कन्क्लुजनवर त्या ठिकाणी आलो की नेमकं BEd सीईची ती डेट जी आहे तर ती नेमकी कधी असणार आहे, आपण नेमकं अभ्यासाची स्ट्रॅटेजी जी आहे किंवा प्लॅनिंग जी आहे ती आपण कसं करायला हवं या संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे ते या निमित्ताने सुद्धा आपल्याला करू इच्छितो। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की जोपर्यंत अधिकृत वेबसाईटवर या संदर्भातली बातमी येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही सर्क्युलरवर विश्वास ठेवणं कदाचित हे थोडंसं आपल्या प्लॅनिंगमधले डिस्टर्बन्स आणणारी एक अडथळा आणणारी एक गोष्ट असू शकते। आता या डेटच्या संदर्भात नेमकं उच्च तंत्रशिक्षण मंत्री जे आहेत उदय सामंत नेमकं काय म्हणलेलं आहे याची आपण माहिती पाहूया। 12वीचा निकाल लागल्यानंतर टेंटेटिव्ह टाइम टेबल त्या सगळ्या सीईटीच्या एक्झाम्स आम्ही जाहीर करू। मॅनेजमेंट असेल, कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, आर्किटेक्चर असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा पीजी मॅनेजमेंट असेल या ज्या सीईटी एक्झाम घ्यायच्या त्या 26/8/2021 पासून घेण्याचा निर्णय हे टेंटेटिव्ह तारीख आम्ही फायनल केली आहे। सगळ्यात मोठी परीक्षा जी असते ती 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची असते किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेस सोडून प्रोफेशनल कोर्सेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची असते। त्याचं पहिलं सत्र असणार आहे 4/9/2021 ते 10/9/2021 आणि दुसरं सत्र असणार आहे 14/9/2021 ते 20/9/2021 या दोन सत्रामध्ये 12वी नंतरच्या सीईटी एक्झाम घेण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। तर आपल्याला दुसरं देखील माहित असेल की संख्या कमी असलेले जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये BA BEd आहे, BSc BEd आहे, एकत्र BEdचे कोर्सेस आहेत, फिजिकल एज्युकेशन आहे, मास्टर इन एज्युकेशन आहे, या सगळ्या सीईटीच्या एक्झाम या 26/8/2021 पासून सुरू होतील। त्याच्यानंतरची जी सगळ्यांना शंका असते ही LLBची 5 वर्ष, LLBची 3 वर्ष आणि रेग्युलर BEd या ज्या सीईटीच्या एक्झाम आहेत त्या 16/9/2021 पासून सुरू होतील। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ही सीईटी एक्झाम घेत असताना सेंटर जास्त वाढवायची अशा ज्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या। मागच्या वर्षी आम्ही 250 सेंटरपर्यंत पोहोचलो होतो पण यावर्षी महाराष्ट्रामध्ये 350 ते 450 सेंटर सीईटीची असावी अशा पद्धतीचं प्लॅनिंग आमचा विभाग करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी। आता या सीईटीच्या एक्झाम होताना आम्ही तारीख आज नक्की जाहीर केलेल्या आहे परंतु कोविडची पार्श्वभूमी काय आहे ही देखील माहिती प्रत्येक युनिव्हर्सिटीनं आमच्या संचालकांना दिली पाहिजे अशा पद्धतीचा एक निर्णय आजच्या बैठकीत झालाय। आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय झालाय की पुढचं अकॅडमिक इयर सुरू करताना जिल्ह्याची कोविडची पार्श्वभूमी बघून किती टक्क्यावर फिजिकली कॉलेजेस सुरू करता येतात याचा निर्णय 8 दिवसामध्ये आम्ही घेणार आहोत। 8 दिवसामध्ये 2 संचालकांना जिल्ह्याच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, काही वेब पोर्टलवर जर आपण माहिती पाहिली तर त्यामध्ये सुद्धा सीईटी एक्झाम जे आहे त्याच्या टेंटेटिव्ह तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं बीएड आहे तसं अनेक प्रोफेशनल कोर्सेस आहे आणि अनेक प्रोफेशनलच्या माध्यमातून आपण या डेटची टेंटेटिव्हपणा जो आहे किंवा तारीख जी आहे ती आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आपण उदय सामंतजी काय म्हटलेलं आहे यांनी एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे की कदाचित डेट ज्या डिक्लेअर त्यांनी केलेल्या आहेत तर अंदाजे आपली बीएडची एक्झामसुद्धा जी आहे ती 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या दरम्यान होऊ शकते. कारण ऑगस्ट हा पूर्ण महिना त्या ठिकाणी गेलेला आहे ज्या ठिकाणी आपण वाट पाहत होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की फॉर्म भरल्यानंतर आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये खूप मोठा गॅप त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळे सगळे विद्यार्थ्याची वाट पाहत आहे. या वेब पोर्टलवर सुद्धा 4-10 सप्टेंबर 2021 पहिला फेज आणि 14 ते 20 सप्टेंबर 2021 सेकंड फेज असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती असताना सुद्धा आपली डेटच्या संदर्भातली अधिकृत माहिती ही त्या सीईटी सेलच्या पोर्टलवरच येणं अपेक्षित आहे. या संदर्भातल्या अनेक ज्या तारखा ज्या आहेत त्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा पब्लिश झालेल्या होत्या, मात्र अशा कोणत्याही तारखेवर इम्प्लिमेंटेशन जे आहे सीईटी सेलने केलेलं नाही. नेमकी कोणती परीक्षा असणार आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा वेबवर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला ही माहिती उपलब्ध होऊ शकेल. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवणं थोडं गरजेचं वाटत होतं. त्यामुळं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की केवळ अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. परीक्षा ही होणारच आहे, हॉल तिकीट जे आहे ते आपण डाउनलोड करणारच आहे, मात्र अभ्यासाच्या गतीमध्ये अडथळा न आणता त्या विचाराशी खूप बांधील न होता आपण केवळ अभ्यास करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकतो. चला तर यासारखाच व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तोपर्यंत एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असेल ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही, त्यांना विनंती की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक तुमची जबाबदारी आहे. चला तर मला परवानगी द्या, तोपर्यंत जय हिंद जय भारत.